UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. अजित पवार गटातील माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि विलास लांडे पवारांच्या भेटीला. बबन शिंदे 2 ऑक्टोबर पर्यंत पवार गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागतोय, त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळण्याची शाश्वती नाही. शासन विषकन्या, गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका, गडकरींचं वक्तव्य. नितीन गडकरी ही 10 वर्षांपासून त्यांच्यासोबतच बसलेत, सरकार विषकन्या आहे तर मोदी शहांना त्यांनी सांगावं, संजय राऊतांची प्रतिक्रिया. नरहरी झिरवाळांचं आजपासून मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास झिरवाळांचा विरोध. बीडमधील नारायणगडावर दसरा मेळावा होणार, मराठा समाजाची प्रचंड एकजूट दाखवली जाणार, मनोज जरांगेंची माहिती. महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे प्रतिबिंब, शाळेतील विद्यार्थ्याचा फोटो ट्विट करत दानवेंची सरकारवर टीका. पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत मदरशावर रात्री कारवाई, काळेवाडीतील पवार नगर परिसरातील कारवाईवेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. भेदभाव फक्त मशिदी पुरता का? ज्या घरांना परवानगी नाही त्यांचं काय? उजव्या हिंदुत्ववादी संघटनांकडून फक्त मशिदी पाडण्याची तक्रार, असदुद्दीन ओवेसींची टीका. ट्रस्टकडून धारावीतील मशिदीवरील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात, किरीट सोमय्या यांची माहिती. शिंदेंचा घातपात करण्याचा डाव होता, नक्षलींच्या माध्यमातून शिंदेंना कोण धमक्या देत होतं, शिंदेंनी सर्व डावपेच ओळखले होते, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. बाकड्या नजरेनं बघाल तर चुनचुनके मारेंगे, तुमच्या मिरवणुकीतून एक जणही सुखरूप जाणार नाही, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य. वादग्रस्त वक्तव्यानंतर राणेंविरोधात अचलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उद्धव ठाकरेंकडून आनंद दिघेंचं खच्चीकरण, दिघेंचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामाही मागितला होता, ठाकरेंनी माझ्यासह दिघेंचे पंख कापले, रामदास कदमांचा आरोप. गुहागर विधानसभेच्या जागेवर शिंदे गटाचा दावा, श्रीकांत शिंदेचे मेहुणे विपुल कदम यांची उमेदवारी जवळपास निश्चित, पितृपक्षानंतर अधिकृत घोषणा, सूत्रांची माहिती. आचारसंहितेपूर्वी राज्यपाल नियुक्त, 12 जागांवर निर्णय होणार, भाजप 6, शिंदे गट 3 आणि अजित पवार गटाला 3 जागा, सूत्रांची माहिती. स्टीलच्या जागी लोखंड वापरल्यामुळेच सिंधुदुर्गमधील शिवरायांचा पुतळा कोसळला, चेतन पाटीलचा जामीन नाकारताना कोर्टाचं निरीक्षण. मुंबईतील हापखींमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली 2 तरुणांची फसवणूक, वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी रक्कम आकारली जात असल्याचंही समोर. कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांमध्ये काळाबाजार केल्याप्रकरणी बुक माय शोच्या सीईओला आज पुन्हा समन्स, आज आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना. बिगर बासमती तांदळावरील निर्यात बंदी हटवली, आंबेमोहर, इंद्रायणी, सोनामसुरीसह कोलम तांदळाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा. रात्री 12:30 ते उद्या 4:30 वाजेपर्यंत गोरेगाव आणि मालाड स्थानकांदरम्यान ब्लॉक, पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेचं काम करणार. पश्चिम रेल्वेवर 4 ऑक्टोबरपर्यंत 150 ते 175 लोकल रद्द, राम मंदिर रोड, गोरेगाव आणि मालाड स्थानकादरम्यान वेग मर्यादा लागू, चाकरमान्यांचे हाल होणार. आगामी आयपीएल हंगामासाठी खेळाडू रिटर्न करण्यासाठी संघांना डेडलाईन, 31 ऑक्टोबरपर्यंत 10 संघांना रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार. अभिनेते मिथुन चक्रवर्तींना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, 8 ऑक्टोबरला पुरस्कार वितरण सोहळा. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.